नमस्कार सगळ्यांना. मी मनीषा जाधव, रिहॅबिलिटेशन सायकोलॉजिस्ट आहे. आणि आजचा टॉपिक हा आहे की मोबाईलचं ॲडिक्शन. ठीक आहे, आता कसं आहे की आपल्याला व्यसन म्हणजे म्हटलं तर आपण काय म्हणतो, व्यसन म्हटलं की त्याच्यामध्ये दारू आली, त्याच्यामध्ये गांजा आहे, सिगरेट आहे, गुटखा आहे, किंवा व्हाइटनर आहे. शाळेतील मुलं व्हाइटनरचा जास्त उपयोग करतात व्यसनासाठी. तर हे असे वेगवेगळ्या प्रकारचे व्यसन आपल्याला माहीत होते, किंवा त्यावरती आता भरपूर काही मिळालेलं आहे की त्याच्या ते थांबवण्यासाठी किंवा ते न घेण्यासाठी आपण काय करू शकतो, याच्या बऱ्याचशा उपाययोजना आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण आता कसं झालंय ना, काही दिवसांपासून किंवा काही वर्षांपासून म्हणता येईल की मोबाईल ॲडिक्शन म्हणजे मोबाईलचे व्यसन असं आहे की असं पण कधी आपण विचारच केला नसेल की मोबाईलचं पण व्यसन लागू शकतं का, किंवा हे तर काही घेण्याची वस्तू नाही आहे पण त्याचं व्यसन कसं काय असू शकतं. तर हो, खरंच आहे ही गोष्ट की मोबाईलचं सुद्धा आपल्याला अतिवापर आणि तो इतक्या प्रमाणात वाढला आहे की आपल्याला त्याचं व्यसन कधी लागलंय आपण कधी त्याच्या इतकं अधीन झालं हे कळतच नाहीये. त्याच्यामुळे काय झालंय ना की त्याचे इतके जास्त दुष्परिणाम आपल्याला बघायला मिळतात. आता बऱ्यापैकी आपल्याला जवळजवळ सगळ्यांनाच म्हणजे लहानांपासून, अगदी मी तर म्हणते की सुरुवातीच्या वर्षभरापासून तर अगदी जे वयोवृद्ध आहेत त्यांच्या सगळ्यांपासून आपल्या सगळ्यांना मोबाईलची सवय झालेली आहे. कधी असं बघितलंय का की तुम्ही एक तास जरी मोबाईल शिवाय कुठे स्विच ऑफ करून ठेवला, तुमचा मोबाईल बिघडला आहे, तुम्ही कुठेतरी मीटिंगमध्ये आहात, तर तुम्ही किती म्हणजे अस्वस्थ तुम्हाला वाटतं ना, की असं वाटतं की कधी एकदाची मीटिंग संपते, कधी एकदाचं माझं हे काम बघते आणि कधी मी तो मोबाईल घेते किंवा व्हॉट्सअप बघते त्याच्यामध्ये किंवा अजून काही तुमचं असं ते बघते. म्हणजे आपल्याला असं झालंय की अन्न पाणी निवारा याच्यापेक्षा पण अतिशय महत्वाची कुठली गोष्ट असेल तर ती आहे मोबाईल. आता की लगेच आपण बघतो की कुठला मोबाईल, कोणाचा मेसेज आलाय, कोणाचं काही अजून आलंय का, तर हे किती जास्त प्रमाणात आहे की आपल्याला गरज किती आहे आणि आपण त्याचा वापर किती करतोय आणि ते कुठेतरी अति होतंय का, गरज नसताना पण आपण खूप जास्त प्रमाणात त्याचा आहारी जातोय का. म्हणजे आपल्याला अन्न पाणीशिवाय आपण एखाद्याच राहू शकतो, पण मोबाईल म्हटलं की आपल्याला त्याच्यापेक्षा थोडं जरी दूर राहिलं तर आपण अस्वस्थ होतो. त्याच्यामुळे हे सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्याला मोबाईलचा वापर किती करायचा आहे, कुठे करायचा आहे, किती प्रमाणात करायचा आहे, किंवा त्याच्यापासून किती दूर राहायचं आहे, या सगळ्या गोष्टींचा आढावा घेणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे काय होतं ना, मोबाईलचे एक आभासी जग निर्माण झालं आपल्या भोवती, की मोबाईलची जी दुनिया आहे, एक रील्स एक प्रकार आहे, इंस्टाग्रामवरती जे आहे, फेसबुकवरती आहे, की मी त्याच्यामध्ये एखादा रील्स टाकलीये तर मला ते एका तासामध्ये किती लाईक्स भेटणार, मला किती जणांनी असं लाईक केले, किती जणांनी अजून जास्त हे केलंय, तर याचे इतकं आपण ॲडिक्ट झालोय ना, आपल्याला कळतच नाही की लोकांनी लाईक केलं तरच आपल्याला आपल्यामध्ये ती क्षमता आहे का, असं आहे का, किंवा ते लाईक्स भेटतायत त्याच्यावरती तुमचं तुमची पर्सनॅलिटी ठरते का, किंवा तुम्ही किती मोठे आहात, किंवा तुम्ही किती अजून काही करू शकता, हे फक्त त्या रील्सवरती किंवा तुमच्या त्या लाईक्सवरती ठरत नाही. तर हे सगळं आपल्या सगळ्या स्वतःच्या ज्या क्षमता आहेत, है ना, आपले विचार आहेत, आपलं बिहेवियर आहे, आपण लोकांशी कसं वागतो, आपले थिंकिंग आहे, हे सगळ्या गोष्टींवरती आपली पर्सनॅलिटी एक ठरलेली असते की आपली अशी पर्सनॅलिटी. पण हे रील्स म्हटलं ना की असं झालंय की हे आभासी जग झालेलं आहे, की माझी एक रील्स मी दिवसभरात पाठवणार, किंवा मी काही लोक तर अशी पण बघितली मी दिवसभरात 5 ते 10 रील्स ते पाठवणार आणि त्याला जास्तीत जास्त लाईक किती येणार, ज्याला जास्त लाईक येणार म्हणजे तो जास्त मोठा, किंवा तितकं माझं समाजामध्ये तितकं माझं एक काय म्हणता येणार आहे की माझं वर्चस्व तेवढं झालेलं आहे. पण असं नाही आहे, हे मोबाईलचं जग हे खूप वेगळं आहे. रिअल आणि रील्स याच्यामधला फरक जाणून घ्या तुम्ही, की त्याच्यामध्ये त्या रील्सच्या मागे जर तुम्ही लागाल, त्याच्या मागे जर तुम्ही पडाल, तर तुमचं रिअल तुमच्या लाईफ त्याच्यामध्ये कुठेतरी तुम्ही डिस्टर्ब होत आहात ना. लाईक्स कमी भेटले म्हणजे की तुम्ही कुठेच नाही, याचा अर्थ असं होतच नाही ना. किंवा बऱ्याचशा मुलांना असं होतं की शाळेतले इव्हन शाळेतले मुलं सुद्धा मी बघितले की थोडा वेळ जरी त्यांना मोबाईल दिल्याने ते चिडचिड करणार, मोठ्या मोठ्याने ओरडणार, है ना, घराच्या वस्तू फेकणार, कोणाला नको ते शब्द बोलणार, त्यांना झोप येत नाही, त्यांचं खाण्यामध्ये लक्ष लागत नाही, तुम्ही मोबाईल दिला तरच ते 4-5 तास खाणार. म्हणजे अशा शाळेमध्ये मी जेव्हा पण व्हिजिटला जाते तेव्हा हे खूप जास्त प्रमाण बघायला मिळते. त्याच्यामुळे ह्याचे दुष्परिणाम इतके जास्त बघायला मिळाले ना मुलांच्या शारीरावरती आणि त्याचं मानसिकतेवरती, ह्या दोन्ही ठिकाणी खूप जास्त त्याचा वाईट परिणाम मिळते. त्यांच्या अभ्यासावरती सुद्धा याचा खूप जास्त वाईट परिणाम मिळतो. तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपण आढावा घेऊया की याच्या याला मोबाईलचं जे
व्यसन आपल्याला लागलंय ते किती प्रमाणात आपण कमी करू शकतो, किंवा या मोबाईल पासून किती आपण दूर राहू शकतो, किंवा आपल्याला याची गरज आहे असं म्हणत नाही की लगेच बंद करा, पण आपल्याला गरज किती आहे, आपण त्याचा वापर किती केला पाहिजे आणि कशा पद्धतीने केला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं की आपली गरज महत्वाची आहे, त्याच्यानुसार तुम्ही मोबाईलचा वापर करा. जिथे गरज नसेल तिथे तुम्ही मोबाईल थोडा अवॉइड करा. जास्तीत जास्त तुम्ही पुस्तकांवरती भर द्या. मोबाईल मधून जे बघा बघताय तुम्ही की गुगलवरती एक नाव टाकलं की 100 येतात, तर त्याच्यापेक्षा आपण पुस्तकांचा रेफरन्स जेवढा घेणार ना तेवढा त्याचा जास्त फायदा होतो. अजून अशा बऱ्याचशा गोष्टी की मोबाईलचं ऍडिक्शन ते कमी करण्यासाठी आपण खूप काही करू शकतो. तर हे सगळं जर का तुम्हाला वाटत असेल की मला माझ्या मुलाला किंवा मला स्वतःला मोबाईलचं व्यसन लागलेलं आहे ते कमी करायचं आहे, तर त्यासाठी आम्ही एक आरोग्य जागृती असोसिएशन त्याच्या थ्रू एक संवाद काउन्सिलिंग क्लासेसमध्ये हे सगळं काही तुम्हाला शिकवलं जातं की मोबाईलचं ॲडिक्शन हे किती प्रमाणात कमी करता येऊ शकतं, तुम्ही त्याच्यातनं कसं बाहेर निघू शकता. तर त्याच्यासाठी प्लीज तुम्ही आमच्या क्लासेसला जॉईन व्हा आणि नक्कीच तुम्हाला याचा खूप काही फायदा होईल. सो थँक्यू सो मच.